प्रभु येशूचे पुनरुत्थान म्हणजेच ईस्टर हा सण आम्ही मोठ्या भक्तिभावाने साजरा करतो। पवित्र त्रिदिनाचा उच्चांक असलेला हा सण म्हणजेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताने मरणावर विजय मिळवला तो आनंद आम्ही साजरा करतो। प्रत्येक वर्षी हा सण भव्य स्वरूपात साजरा केला जात असे, मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये कोविड-19 मुळे हा सण अगदी साधेपणाने साजरा केला जात आहे। 12:40 झाले आहेत आणि चर्चमधला घाट वाजलेला आहे। आता आम्ही सर्व कुटुंब एकत्र जमून आम्ही प्रार्थना करणार आहोत आणि पवित्र पाण्याने सर्व आमच्या घराला आशीर्वाद देणार आहोत। आणि त्यांनी पाहून विश्वास ठेवला। एकच करू पुकार, करू जय जयकार, उठला तारण हार, हर्षा नाही पार, भगवान ख्रिस्त की जय, बोला ख्रिस्त प्रभु की जय, भगवान ख्रिस्त की। ईस्टर वेळी जर स्नान संस्कार देण्यात येणार असेल तर संतांची विनंती मला धर्मगुरु अल्तारावरून गात असतात। हीच संतांची विनंती मला मिल्टन अथाईत संक्षिप्त स्वरूपात आपल्या भक्ती सुरात आमच्या क्वायर बरोबर आपल्यासाठी गात आहे। हे प्रभु आमावर दया कर, हे प्रभु आमावर दया कर। हे क्रिस्ता मरिया देवाचे माते Santa Petra Vapal, Santa Andrea, Santa Johan, Santa Maria Magdalena, Santa Stefan, Santa Ignas, Santa Laren, Santa Perpetua, Santa Felicita, Santa Agnes, Santa Gregory, Santa Augustine, Santa Athanasius, Santa Brazil,
Xavier, Santa John Vianney, Santa Catherine, Santa Teresa, Santa Gonzalo Garcia. प्रत्येक पापा पासून सार्वकालिक मरणा पासून आम्ही पापी तुला विनीतो आमचे ईस्टर हा सण खरं म्हणजे सर्व नातेवाईकांनी जास्तीत जास्त नातेवाईकांनी एकत्र मिळून साजरा करायचा असतो मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन आपण हे करू शकत नाही त्यामुळे आज माझी फॅमिली आणि माझ्या नळदेची फॅमिली एकत्र येऊन आम्ही सहभोजन घेणार आहोत चल ईस्टर सहभोजनासाठी मी हे सगळ्या डिश बनवल्या आहेत त्यामध्ये चिकन फ्राई केलेलं आहे बटर चिकन बनवलेलं आहे हे आपले सॅलेड पोळे बनवलेले आहेत हे पोळे येलो दिसतात अशासाठी की मी ह्यामध्ये हळद वापरलेली आहे आणि मटन करी केली आहे भात भाजी केली आहे आणि ट्रेडिशनल वडे आणि हे कोल्ड कट्स वी विश यू हॅपी ईस्टर